प्रस्तुत आज आपल्या पवित्र पावनभूमीमध्ये इच्छा देवी या आई साहेबाच्या दरबारामध्ये आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य पंकजी महाराज यांच्या अमृतवालीमधून देवी भागवत कथा बऱ्याचशा नामांकित कीर्तनकाराची कीर्तनं दिंडी सोहळा महाप्रसाद आणि वारकरी संप्रदाय नियमाप्रमाणे पैठण निवासी नाथ महाराज यांचा भारुडांचा कार्यक्रम। भारुड म्हणजे काय हो? दोन बायाचं झगडाचा लगी सहज लोक म्हणतात काय लावलं भारुड, ते भारुड नाही। नात्रांनी भारुड काय केले, कशासाठी केल्याचं कारण काय होतं? पूर्वी वेदाचं चरित्र नावडे सर्वथा विनोदाची कथा गोड वाटी। चार वेदाचं चरित्र अथवा देवीचं जरी मानलं, काही हिरण्यकश्यपासारखे लोक होते, त्यांना मुळीच परमार्थ आवडत नव्हता, काही अज्ञानी समाज होता, कळत नव्हता। म्हणून नात्राया विचारी संत होते, श्रीमंत होते, दयावंत होते, शांती ब्रह्म होते। एवढंच नाही तर 32-36 वर्ष देव नाथांच्या घरी काम करीत होते। ते नाथ महाराज ज्या ज्या प्रकारचे लोक होते, कंजारीन वंजारीन भिकारीन गोंडीन जोशी जोगी कोलाटीन हामा मामा हुतुतुतु इटू दांडू सर्व प्रकारचे सोंग घेतात, विनोद घेतात, अध्यात्म घेतात, समाज एकात्रित आणतात, त्याचं नाव भारुड आहे। भारुड आहे मनोरंजन म्हणून भारुड नाही, कलापत म्हणून भारुड नाही, तमाशा म्हणून भारुड नाही। भारुड तेच कीर्तन, कीर्तन तेच भारुड आहे मंडळी। आधी मायाशक्ती यांच्या दरबारामध्ये हा एवढा मोठा दिव्य भव्य सप्ताह, मला तर असं वाटतं की पुऱ्या मध्य प्रदेशामध्ये हा एक नंबर कार्यक्रम आहे मंडळी। आज मी काय सांगावं तुम्हाला, आता पुरी एम पी फिरतो मी, माहीत आहे सर्व मंडळी, आणि सर्व लोक ओळखतात रघुनाथ बाशी लोडकर सर्वांना माहिती आहे। असो लाड केली एक संतांची, टाटा बिर्लाची नाही, अंबानीची देखील नाही। का नाही? अंबानीच्या लेकीला परमार्थ माहीत नाही, देवानंदी पंढरपूरची वारी माहीत नाही, इच्छापूरची वारी माहीत नाही, मुक्ताईची वारी माहीत नाही। संतांच्या घरात जन्माला या, माणसाला परमार्थाचे नियम करतात। तुकोबाराय म्हणतात आय लाडाची लेख मी
Thank you.